आज आपण महाशिवरात्र म्हणजे काय महाशिवरात्रीला काय करायचं महाशिवरात्रीला आपण बेलपत्र बेलफळ आणि कवट या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत की शंकर भगवान जे आहेत ते असे का आहेत ते आपल्याला काय सांगतात ते आपल्याला काय शिकवतात ते काय आपल्याला बनायला लावतात ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार होताच माघवद्य चतुर्दशी हा दिवस भारतात महाशिवरात्र म्हणून साजरा करतात शिवाची उपासना वेदकालापासून भारतात रूढ आहे रुद्र ही संहारक देवता आहे आपल्याला माहिती आहे की याच्या स्मशानभूमीमध्ये नेहमी शंकराचं मंदिर असतं हे आपल्याला माहिती आहे कारण ही रुद्र ही संहारक देवता आहे रुद्राने कृपा करावी म्हणून शिवपूजा सुरू झाली आपण आपल्याला माहिती बारा ज्योतिर्लिंग आपले सोमनाथ मल्लिकार्जुन महांकाल मांधाता केदार भीमाशंकर विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर वैजनाथ नागनाथ रामेश्वर घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आपल्या भारतभर प्रसिद्ध आहेत आपण एक श्लोक म्हणतो की सौराष्ट्रेसोमनाथंचं श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्या महाङ्कालम् ओंकारं अमलेशर परळयावद्यनाथंचं डाकिन्या भीमशंकर सेतुंधे रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या विश्वेशं त्र्यंबक गौतमी तटे हिमालदारं च शिवाले एतानि ज्योतिर्लिंगाने सायं प्रा पठेनरा सप्तजन्मकृतम पापम स्मरणे विनश्यती स्मरणे न आपण महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतो आपण पिंडीवर बेलपत्र वाहतो बेलफळ वाहतो आणि या दिवशी कवट पण वाहतो आणि कवट या दिवशी चालतं कारण असं म्हणतात की त्याच्यामध्ये कवठ्यामध्ये अमृतकण असतात आणि बेल जे आहे ते खूप चांगलं आहे म्हणजे एक टॉनिक आहे कवट पण एक टॉनिक आहे आणि बेलफळ एक टॉनिक बेलफळ पण एक टॉनिक आहे तर बेल बेल जो आहे तो आपल्याला थंड ठेवतो की त्याची जी, जी प्रकृती आहे बेलाची ती थंड आहे या सगळ्याचे आपण विचार करणार आहोत की आधी महाशिवरात्रीचा विचार करणार आहे मग बेलफळाचा विचार करणार आहे मग आपण कवठाचा विचार करणार आहे हे तिन्ही व्हिडिओ आपले वेगवेगळे आहेत याच्या आधी आपण ह्याचा संक्रांतीचा व्हिडिओ केलेला आहे नंतर गीता जयंतीचा व्हिडिओ केलेला आहे दत्त जयंतीचा व्हिडिओ केले प्रत्येक सणाचा के आपण व्हिडिओ केलेला आहे तर आपण जेव्हा शंकरच्या पाय पडतो सप्त जन्मकृतम पापम स्मरणे न विनश्यती म्हणजे फक्त तुझ्या स्मरणाने आमचे सर्व पापे जे आहेत ती धुऊन जातात सगळी हे होतात आपण आकाशामध्ये मृग नक्षत्र पाहतो त्यातील मृग आणि व्याधी व्याधाची कथा या दिवशी घडली या दिवशी व्याधाच्या हातून नकळत सहस्र बिलवदलांचा अभिषेक शंकराला घडला आपल्याला माहिती आहे की एक शिकारी होता त्याला दिवसभर शिकारच मिळाली नाही आणि मग नंतर काय झालं की त्याला संध्याकाळी जाता जाता एक हरिण दिसलं आणि ते हरिण पाहिलं आणि तो त्याला बाण मारायला लागला तो बाण मारायला लागला तर तेवढ्यात काय झालं तो ते, ते हरिण म्हणालं थांब 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 तू मला बाण नको मारू तू काय कर की म मी ना माझ्या पिलांना भेटून येतो आणि सकाळपर्यंत मी येतो तोपर्यंत थांब मी तुला स्वतःहून भेट हे करायला येतो तेव्हा मग तू मला मार आणि मग मा त्याला असं वाटलं ठीक आहे जा म्हणे असं करून पारध्याने त्या हरिणाला जाऊ दिलं जाऊ दिल्यानंतर त्याने काय केलं की आता काय करायचं मग तो एका झाडावर जाऊन बसला मग झाड बसलं त्याला असं वाटलं सकाळी हरिण येतं की नाही येईल की नाही येईल येईल की नाही येईल असं त्याला वाटलं मग तो काय करायचा बसल्या बसल्या एक एक पान तोडायचा खाली टाकायचा एक एक पान तोडायचा खाली टाकायचा पण माहिती आहे ते जे झाड होतं ना ते बेलाचं झाड होतं आणि त्याच्या खाली जी पिंड होती ती शंकराची पिंड होती आणि रात्रभर दिवसभर एकतर त्याला शिकार मिळाला नाही मिळाली नाही त्यामुळे त्याचा दिवसभर उपवास झाला आणि नंतर काय झालं की वरून पानं टाकत होतं ते शंकराच्या पिंडीवर पण म्हणजे आपोआप तिची शंकराची पूजा झाली आणि मग सकाळ झाली सकाळ झाली तर ते हरिणाने काय केलेलं की ते हरिण हरिणी नंतर त्याचे दोन पाडसं चौघचे चौघ तिथे आले आणि आल्यावर ते म्हणाले की आता आम्हाला मार पण नंतर काय झालं की ती हरिणी म्हणाली मला मार ते हरिण म्हटलं मला मार ते छोटे छोटे पाडसं म्हणाले मला मार तर मग का बरं म्हणलं म्हणे असं तर प्रत्येकाला असं वाटलं की तू माझ्या वडिलांना मार तू माझ्या आईला मार मग ते म्हणाले पिलं म्हणे आम्हाला मार म्हणजे त्यांच्या त्यांच्यात इतकं प्रेम इतकं प्रेम आणि हे सगळं करता करता रात्रभर काय झालं की त्या पारध्याचं चिंतन झालं आणि त्या पारध्याचं चिंतन झाल्यावर तो विचार करायला लागला की हरिण येईल की नाही पण जेव्हा ते हरिण परत आलं म्हणजे बोलल्या शब्दाला जागलं तेव्हा ते हरिण परत आल्यावर त्याला असं वाटलं हे अरे बापरे हे तर शब्दाला जागलं आहे आणि नंतर त्यांच्या चौघांमधलं प्रेम बघून असं वाटलं त्याला मी काय आहे मग अशी गोष्ट आहे की चार प्रा चार पायाचं प्राणी जो आहे हरिण त्यांनी दोन पायाच्या माणसाला बदललेलं आहे कशाने तर त्याच्या प्रेमाने त्याच्या वात्सल्याने त्याच्या आश्वासनाने म्हणजे की त्याने जो विश्वास दिला होता त्यामुळं बदललं की हा जो पाती आहे तो सगळ्यामुळं बदलून गेला आणि त्याने काय केलं त्या हरणाला सोडून दिलं त्यांना म्हणे तू जा तुम्ही जा आता आणि अशा प्रकारे पारधी बदलला तर ही गोष्ट आपल्याला सांगते की ही जी महाशिवरात्र आहे ही मंगल रात्र आहे आणि आज मे महादेवाची पूजा अभिषेक करून त्याचे स्मरण करत रात्र जागवायची आपल्याला आणि कवठाचं फळ मी तुम्हाला सांगितलं की कवठाचं फळ जे आहे या खाण्यालाही हे महत्व आहे कारण कवठाच्या बियांमध्ये अमृतकण असतात असं म्हणतात म्हणजे आयुर्वेदा असं म्हणतं हे अमृतकोण असतात भूतवा शिवम यजेत शिव बनून शिवाची पूजा केली पाहिजे शिव ही ज्ञानाची ज्ञानाची देवत आहे तर आपल्याला काय बनायचं आहे तर आपल्याला शिव बनायचं आहे शिव म्हणजे चांगलं बनायचं आहे तर शिव बनून आपल्याला शिवाचे शिवम भूतवा भूतवा शिवम येत म्हणजे शिव बनून शिवाची पूजा करायची आपल्याला आपण शंकराला जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्या शंकराच्या जे मस्तक आहे तिथून ज्ञानगंगा वाहती आहे कारण शिव ही ज्ञानाची देवता आहे आणि हा जो भक्त आहे तो ज्ञानपिपासू असला पाहिजे म्हणजे आपण भक्त आहोत शंकराचे तर आपण ज्ञानपिपासू असलं पाहिजे म्हणजे बघा की आपण सतत जिज्ञासू पाहिजे सतत आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे बघा की आय टीमधले जे लोक असतात त्यांना सतत स्वतःला अपडेट करावं लागतं याचा अर्थ काय होतो सतत ज्ञान मिळवायचं माणसाची जी वृत्ती जी आहे ती ज्ञानपिपाचले पाहिजे असं भगवान शंकर आपल्याला समजवतात भगवान शंकर कुठे राहतात तर कैलास पर्वतावर हिमालयात राहतात तर ते कसं आहे धवल आहे म्हणजे ते गिरीशिखरावर बसले आहेत आणि त्यांची जी बैठक आहे ती धवल आहे म्हणजे विशुद्ध आहे आणि त्यांनी सांगतात की विशुद्ध जी बैठक आहे जी जो ज्ञानपिपासू असतो त्याची जी बैठक आहे ती धवल म्हणजे विशुद्ध असली पाहिजे आणि जो ज्ञानी आहे तो चारित्र्यवान असला पाहिजे म्हणजे चारित्र्य ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे शिव म्हणजे कल्याण आपल्याला माहिती आहे की शिव म्हणजे कल्याण ही जी रात्र आहे ती मंगलमय रात्र आहे ही प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोचला म्हणजे हिमालय कसं आहे उंच आहे आणि आपल्याला ज्ञानाची लेवल जी म्हणजे आपण आपला जीवन विकास आपला हे जिज्ञासुवृत्ती हे आपण वाढवायचे आणि त्या उंचीपर्यंत म्हणजे भगवंताला अपेक्षित अशा म्हणजे उंचीपर्यंत आपण पोचला पाहिजे आपल्याला माहिती आहे की बद्रीनाथ केदारनाथ आ, हे जे शंकराचे मंदिरं सगळे भगवंताचे मंदिरं असतात ना हे सगळे उंचावर असतात आणि ती मार्ग एकदम खडतर असतो की आपण त्याच्यापर्यंत पोचायचं आहे तर हा मार्ग जो आहे तो खडतर असतो आणि काटेरी असतो कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही खूप साधना करायला लागते खूप प्रयत्न करायला लागतात खूप कष्ट करायला लागतात तेव्हा आपण शिव म्हणजे कल्याण म्हणजे शंकरापर्यंत पोचू शकतो शंकर भगवान त्रिलोचन आहेत आपल्याला माहिती आहे की दोन आणि मध्ये एक नेत्र असतो तो नेत्र आहे तो काय केलं कामदहन केलेला आहे म्हणजे बिलवदल आहे बिलवदल म्हणजे बेलाचा फळाचा जो र रस आहे तो खूप शांत करतो बेलाचं पान आहे ते खूप शांत करतं म्हणजे जो तिसरा नेत्र आहे तो कामदहनाचा आहे त्यांनी तिसऱ्या नेत्राने नेत्राने कामदहन केलेलं आहे खरा ज्ञानी ज्ञानाग्नीने कामनांना जाळवतो म्हणजे कामना आपल्या जीवनात जी कामना असतात वासना असतात तर जो खरा ज्ञानी असतो जो खरा ज्ञानपिपासून असतो तो, तो काय करतो स्वतःच्या ज्ञानाने ज्ञान अग्निनी ज्ञानाग्निनी जे कामना आहेत त्यांना तो जाळून टाकतो नष्ट करतो आपल्याला माहिती आहे की शिवमहिन म्हणजे स्तोत्र लिहिलेलं आहे ते पुष्पदंत कवीने लिहिलेलं आहे तर त्या स्तोत्रात एका म्हटलंय त्यांनी की भगवान विष्णू शंकराची पूजा करत होते बघा आपण जेव्हा हो रामेश्वरला जातो ना तेव्हा तिथे पण आपल्याला माहिती आहे की स्वतः श्रीरामांनी शंकराची पूजा केलेली आहे म्हणजे जी जी पिंडी आहे ती श्रीरामांनी पूजा केलेली पिंडी आहे तर भगवान विष्णू शंकराची पूजा करत होते पण त्यांना सहस्त्र कमळं व्हायची होती पण काय झालं एक कमळ कमी पडलं आणि त्यांनी काय केलं स्वतःचा नेत्र जो आहे तो व्हायला हे काय सांगता आपल्याला तर हे एक रूपक आहे म्हणजे आपण सगळे जे रूपक आहेत जसंचे तसं नाही घ्यायचं आपल्याला आपण काय करायचं त्याच्या मागे जो अर्थ आहे तो आपण समजून घ्यायचा आहे तर थे रूपक जे आहे तर त्यांना एक कमळ कमी पडलं आणि त्यांनी नेत्रकमळ व्हायला मग याचा अर्थ काय होतो की त्यांनी ज्ञानवंताने सृष्टीकडे प्रेमाच्या नजरेने पाहिले पाहिजे जो ज्ञानी आहे जो भक्त ज्ञानी आहे त्याने काय केलं पाहिजे की सर्व सृष्टीकडे सगळीकडे प्रेमाने पाहिलं पाहिजे म्हणजे काय होतं की जेव्हा आपल्याला ज्ञान होतं समजा की आपण मागे एकदा एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की चंद्रावर काय आहे खासकळगे आहेत चंद्र जसं बाकीचे ग्रह आहेत तसंच ग्रह आहे पण तरी आपण त्याला काय म्हणतो आपण भाऊ म्हणतो आपण सगळ्या स्त्रिया त्याला भाऊ म्हणतो आणि आपले मुलं त्यांना चंदा मामा चांदोमामा म्हणतात तर हे जे प्रेम आहे आपलं चंद्राबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल तर जेव्हा ज्ञान होतं ना ते कमी नाही व्हायला पाहिजे ते प्रेम जे हो आहे ते तसंच तसं राहायला पाहिजे मग भगवान काय सांगतात आपल्याला की जो ज्ञानवर आहे त्याला किती पण ज्ञान झालं तरी सृष्टीकडे त्यांनी प्रेमाने पाहायचं ज्ञान आणि प्रेम यांचा समन्वय वस्तूला जाणतो की ज्ञान ज्ञान पण पाहिजे जीवनामध्ये आणि प्रेम पण पाहिजे म्हणजे भावना पण पाहिजे नाही तर भावना जर गेल्या जीवनातल्या तर जीवनाला काही रस उरत नाही आपण सौंदर्य जे आहे ते उपभोगतो तर आप हे जी रूपक आहे तर विष्णूस्थ हृदयम शिवम शिवस्य हृदयम विष्णू म्हणजे विष्णूला प्रेम प्रे विष्णू हा प्रेमाची देवता आहे आणि शंकर ही ज्ञानाची देवता आहे तर ज्ञानाला प्रेमाचा डोळा पाहिजे आणि प्रेमाला ज्ञानाचा डोळा पाहिजे असं भगवंत सांगतात आपल्याला भगवान शंकर दिगंबर आहेत आपल्याला माहिती आहे की भगवंताच्या अंगावर कोणतंही वस्त्र नाही तर त्यांनी दिशांचं वस्त्र धारण केलं आहे तर विश भगवंत कसा आहे तो खूप छोटा पण आहे खूप मोठा पण आहे तर आपल्याला माहिती आहे आपण त्याला मूर्ती आपण काय आहे तर आपण निर्गुण आणि सगुण आपण सगुण पूजक आहोत कोणी कोणी निर्ग निर्गुण उपासना करतात कोणी कोणी सगुण उपासना करतात आपण आपल्या मूर्तीमध्ये आपण त्याला भसतो तर भगवंत खरंच मूर्ती एवढा आहे का तर नाही तो व्यापक आहे तो पूर्ण सगळं सगळं व्यापून पुन्हा दशांगोळे उर उरलेला आहे तर हा व्यापक भगवंताला वस्त्र कोणतं तर तो, तो दुशांचं वस्त्र नेसतो जो शंकर आहे सांगता ते सांगतात आपल्याला की ते वस्त्र नाही नेसत ते दिगंबर आहेत कारण त्यांना दिशांचं वस्त्र नेसलेलं आहे आणि समग्र विश्वाला त्यांनी आच्छादित करणाऱ्या तत्त्वाला आच्छादानाची काही गरज आहे का त्याला तुम्ही आच्छादित करूच शकत नाही कारण इतकं जे विश्व आहे ते विश्व व्यापून उरलेलं आहे भगवंत ज्ञानीपुरुषाने विभूतीला वैभव समजायचे आहे तर आपल्याला माहिती आहे की भगवंत काय करतात की विभूती लावतात सगळ्या अंगाला कपाळाला सगळीकडे विभूती लावतात आपण पण बघा कुठे कुठे अंगारा लावतो आपण कपाळाला तर याचा अर्थ काय होतो की भगवान शंकर स्वतःच्या अंगावर भस्माचं लेपन करतात आपल्याला ले माहिती आहे की आयुर्वेदामध्ये सुद्धा भस्म लेपन करतात भस्म स्नान करतात हे आपल्याला माहिती आहे तर भगवान शंकर काय सांगतात की अंगावर भस्म लावायचं तर त्यांनी भस्म कोणाचं लावलंय तर महापुरुष जे आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं भस्म जे आहे ते भगवान अंगावर लावतात कपाळाला लावतात आणि ते ग गळ्यामध्ये हार घालतात जे महापुरुष संत सगळे जे आहेत त्यांचे जे मस्तकं आहेत त्यांचा हार घालतात म्हणून आपण त्यांना कपाले म्हणतो ते हार काय साध्यासुद्धा माणसांचं नाही घालत जे ज्ञानी आहेत जे महापुरुष आहेत त्यांचा हार ते गळ्यात घालतात त्यांच्या डोक्यामध्ये सतत शिवविचार चाललेले असतात भगवान पण स्वतः सतत त्यांचाच विचार करतात भक्तांचा विचार करतात महापुरुषांचा संतांचा विचार करतात आणि असं म्हणतात की त्यांनी जे जटा वाढवल्यात त्या त्यांचाच विचार करतात ते दिसू नये म्हणून वाढवल्यात की काय असं वाटतं भगवान शंकराच्या हातात त्रिशूळ आहे आपल्याला माहिती आहे की त्रिशूळ काय सांगतो आपल्याला की त्रिशूळ आपल्याला काय होतो सज्जनांना आश्वासन देतो आणि दुर्जनांना भीती दाखवतो भय दाखवतो की ते भोळे नाही आहेत आपण त्यांना भोला नाथ म्हणतो तर ते काय करतात ईश्वराचं अस्तित्व न स्वीकारणाऱ्याचे देखील सत्कार्य भगवंताला मान्य नाही म्हणजे की ते त्रिशूळ जे आहे जे वाईट लोक आहेत त्यांना भय दाखवतात आणि जे चांगले आहेत त्यांना आश्वासन देतात की मी आहे तू घाबरू नकोस बघा आपण स्मशानात पण जातो भगवान शंकराचं मंदिर असतं तिथं ते, ते काय सांगतात आपल्याला की मी आहे मृत्यूला तू घाबरू नकोस कारण आपल्याला सगळ्यात जास्त भय कशाचं असतं मृत्यूचं असतं ईश्वराचे अस्तित्व न स्वीकारण्याचे सत्कार्य देखील भगवंताला मान्य नाही आपल्याला माहितीये की दक्ष प्रजापतीचा यज्ञ जो होता त्याचा विध्वंस केला शंकराने का केला कारण ते भगवंताचे अस्तित्वनी न स्वीकारण्याचे सत्कार्य ते सत्कार्य केलं होतं त्यांनी पण भगवंताला बोलावलं नव्हतं सतीला बोलावलं नव्हतं आणि भगवंताचं अस्तित्व जिथं मान्य नाही तिथला यज्ञसुद्धा भगवान बिमोड त्याचा विध्वंस करून टाकतात त्यांच्या हातामध्ये डमरू आहे आता डमरू माहिती आहे आपल्याला डमरू संगीताचं प्रतीक आहे संस्कृतात संहार म्हणजे शृंगार किंवा सजावट हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण आपल्याला संस्कृत येत नाही तर आपण संस्कृतचा संहारचा अर्थ आहे शृंगार किंवा सजावट डमरू हे ज्ञानाचा उद्गात आहे म्हणजे डमरू जेव्हा संगीत ऐकतो तेव्हा माणसाला ज्ञान होतं महर्षी पाणीनी जे व्याकरणाचे हे आहेत उद्गात आहेत तर त्यांनी त्यांना जे बीजमंत्र आहेत व्याकरणाचे ते डमरूच्या आवाजातनं सापडले असं एक दंतकथा आहे असं पाणिनी सांगितलं आहे बघा आपल्याला खूप सारे शोध लागतात की सगळं जेवढं सृष्टीमध्ये आहे त्याचे आपल्याला शोध लागलेले समजा न्यूटन न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा वगैरे समजा शोध लागला ते जे त्याला जे सफरचंद पडत होतं खाले ते तर सगळ्यांना दिसत होतं पण मग त्यालाच का बरं समजलं आहे किंवा वाफेचा इंजिनाचा शोध लागला ते तर सगळ्यांना दिसत होतं तरी पण मग त्यांनाच का कळलं बरं की हे वाफेमुळं वाहत होतं तर असं म्हणतात की ते जे प्राणिनी आहेत त्यांनी सांगितलं की जे शोध लागतात जे ज्ञान लागतं ते संग डमरूचा डमरू दम्रु का आपल्याला वाजवतात शंकर भगवान आणि मग आपल्याला समजतं की म्हणजे आपल्याला बघा आप असं म्हणतात क्लिक झालं किंवा डोक्यात लाईट लागली असं म्हणतात तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्याचा शोध लागतो मग हे जे शोध लागलेत ते डमरू वाजवून भगवंत सांगत असतात मानवाच्या कानामध्ये सर्पांना ते स्वतःच्या शरीरा शरीरावर खेळवतात साप जे आहेत त्यांना ते शरीर आपल्याला माहिती आहे की भगवंताच्या गळामध्ये साप आहे तर साप म्हणजे काय सर्प हे विषयाचं प्रतीक आहे आपल्याला माहिती आहे की सर्प का भगवंत घेतात की विषय जे आहेत तर आपल्याला माहिती आहे काम क्रोध लोभ मोह मत्सर हे षडविकार आहेत आणि हे जे आहेत ते जात नाही ते कधीच जात नाही माणसे पण त्याला आपण काय करायचं त्याचं उदत्तीकरण करायचं की त्यांना कुठे आपल्याला हे करायचं आहे कंट्रोल करायचं आहे आणि कुठे काय करायचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे तर हे जे विषय आहेत षटविकार आहेत त्यांचं आपल्याला उदात्तीकरण करायचं आहे आणि उदात्तीकरण केलं तर ते आपल्याला बाधक ठरत नाहीत जे वि जहरी माणसं असतात ते महापुरुषां महापुरुषांजवळ निर्विश्व व कार्यसाधक बनून राहतात हे आपल्याला माहिती आहे अंगुली मलची गोष्ट माहिती आहे आपल्याला की जे असे चांगले हे असतात महापुरुष असतात त्यांच्याजवळसुद्धा काही दरोडेखोर असतात काही वाईट लोकं असतात आपल्याला असं वाटतं की हे महापुरुष ह्या लोकांना कस बरं जवळ करतात।, करतात, करतात तर ते काय करतात की जसं सापांना जवळ करतात तर सापाचं जर दात काढून टाकले तर तो साप काहीच करू शकत नाही तसं हे जे आहेत ते कार्यसाधक आहेत ते भगवन अ, महा महापुरुषांजवळ निर्विष बनवून राहतात भगवंताला निळकंठ म्हणतात निळकंठ का बरं म्हणतात त्यांचा जो गळा आहे तो निळा आहे कारण कल्याणकारक काम करणाऱ्याने कडू घोट पट पत, पचवण्याची हिंमत ठेवली पाहिजे जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा अमृत निघालं ते सगळं देवांनी घेऊन टाकलं जे जे चांगलं चांगलं निघालं ते सगळं सगळ्यांनी घेऊन टाकलं पण जेव्हा विष निघालं तेव्हा सगळे निघून गेले मग विष कोणी पिलं तर विष महादेवाने पिलं तर महादेव जे आहे त्यांनी विष पिलं विष पिलं म्हणून त्यांचा कंठ निळा झाला तरच त्याला काय म्हटलं आहे की दुसऱ्याचे दोष जे आहेत ते आपल्यात नको यायला म्हणजे त्यांनी इथंच ठेवलं ना तोंडातून बाहेर येऊ दिलं ना पोटामध्ये जाऊ दिलं ना स्वतःमध्ये जाऊ दिलं याचा अर्थ काय होतो की त्यांनी काय सांगितलं की जे विष आहे ते बाहेरही जाता काम नाही आणि शरीरात पण जाता न काम नये म्हणून त्यांना निळकंठ म्हटले म्हटलेलं आहे भगवंताला त्यांनी कपाळावर बीजेची कोर आ, हे केलेली आहे आपण जेव्हा चंद्राचा अभ्यास केला चंद्राची व्हिडिओ केला तेव्हा आपल्याला माहिती आहे की भगवंतानी बिजेच्या कोरेला जवळ केलं आहे याचा अर्थ काय होतो की दुसऱ्याच्या गुणांना मस्तकावर धारण करण्याची हिंमत ज्ञानवानाला महान बनवते की जो ज्ञानी आहे जो ज्ञान पिपासू आहे तो काय करतो जे ज्ञानी लोक आहेत म्हणजे कर्मयोगी आहेत त्यांना डोक्यावर घेतो आपण पण जे चांगलं काम करतात त्यांना आपण पण डोक्यावर घेतो पण भगवंत त्यांना डोक्यावर घेतात कारण ते, ते ज्ञानी लोकांचं जे गुण आहेत त्यांना त्यां ते, ते, ते माहीत असतात भगवान खऱ्या योग्याला मस्तकावर धारण करतात आता शिवमंदिरात आपण जातो तेव्हा काय होतं की पहिल्यांदा नंदी आणि कासवाला नमस्कार करतो गे मंदिरात गेल्या गेल्या आपण नंदीला नमस्कार करतो नंतर आपण कासवाला नमस्कार करतो तर का बरं तर आपण खऱ्या ज्ञानाचे वाहक बनलो तर नंदीप्रमाणे आपलीही जगात पूजा होईल नंदी जो असतो असं म्हणतात की त्याला बुद्धी कमी आहे आपण जेव्हा बैलपोळ्याचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी सांगितलं होतं की त्याला बुद्धी कमी असते पण तो काय करतो भगवंताचं काम करतो आणि मग आपल्याला एवढी जरी गोष्ट कळली की आपण जर भगवंताचं काम केलं आपण जर चांगलं काम केलं तर आपणसुद्धा भगवंताचे पूजले जाऊ आपण आपण म आपण गुणांनी आपण पूजले जाऊ असा त्यांना सांगायचं आहे की म्हणून कासव आणि नंदी हे दोघांना आपण नमस्कार करतो आता कुर्म म्हणजे काय तर कुर्म म्हणजे इंद्रिय निग्रह आणि संयम हे दोन गुण कासवामध्ये असतात कासवाची आपण पूजा का करतो तर आपल्याला माहिती आहे की एकदा शंकर भगवान असे बसले होते त्यांना असं हे आलं होतं की विचार करत होते तेवढ्या तिथे कासव आला आणि कासव आल्यावर मग आता भगवंतासमोर काय करायचं तर कासवाला लोक सगळं काय 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 हे करू चिडवू लागले आणि मग शंकर भगवाना वाटलं की अरे कासव तर खूप चांगलं आहे की कासवाची कास जी पाठ आहे म्हणजे भक्तीची जी पाठ आहे ती कासवासारखी असली पाहिजे असं कासव आपल्याला सांगतं आणि इंद्रिय निग्रह म्हणजे आपल्या सगळे इंद्रिय कंट्रोलड पाहिजेत म्हणजे संयम पाहिजे म्हणजे आपण उपवास का करतो तर उपवास आपण का करतो तर आपल्या इंद्रियांना संयमाची सवय लागावी म्हणून म्हणजे आयुर्वेदासाठी तर आहेच आपल्या आरोग्यासाठी तर आहेच पण आपले जे षडविकार आहेत किंवा जे पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय मन हे सगळे जे आहेत तर त्या सगळ्यांना संयम जीवनात येण्यासाठी आपल्याला कासवाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणजे आपण मंदिरात जे कासवाचं दर्शन घेत आहे घेतोय ते काय सांगतं आपल्याला की संयम जीवनात संयम आला पाहिजे आणि इंद्रिय निग्रह आला पाहिजे असं आपल्याला कासव सांगतं कासव कसं असतं संथ असतं आणि सतत साधना साधनेचं प्रतीक आहे कासव हळूहळू हळूहळू आपल्याला ससा आणि कासवाची गोष्ट प माहिती आहे की ससा तरी थांबून गेला दमून पण कासव काय केलं हळूहळू शनै 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 हळू ते गेलं आणि शिव बनण्याची प्रार्थना करताना प्रहारांपासून बचाव करण्यासाठी कासवाच्या पाठीसारखी भक्तीची मजबूत ढाल धारण केली पाहिजे बघा की जेव्हा आपल्याकडं सन आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण काय म्हणतो काय बाबा देवाचं माझ्याकडं लक्ष नाही आहे काही नाही असं आपण म्हणतो पण तसं नसतं तर आपली भक्ती जी आहे ती मजबूत पाहिजे पॉवरफुल पाहिजे आपण त्याच्यापासून ढळलं नाही पाहिजे अशी आपली भक्ती पाहिजे म्हणजे कासवाच्या पाठीसारखी आपली भक्ती ढालीसारखी पाहिजे भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिबकणारे थेंब थेंबथे ते पाणी हे सातत्य ठरवते की आपलं जे मस्तक आहे त्या सतत विचारांचं सिंचन झालं पाहिजे आपण जेव्हा अभिषेक क करतो पिंडीवर तर ते सतत थेंब 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 पडत असतं ते काय सांगतं आपल्याला सतत ज्ञान मिळवा सतत कार्य करा सतत कृती करा सतत म्हणजे थांबायचं नाही हे सातत्य जीवनात आलं पाहिजे ज्ञान मिळवण्यासाठी कर्म करण्यासाठी चांगलं महान कर्म करण्यासाठी भगवंताचं काम करण्यासाठी आपल्या जीवनात सातत्य आलं पाहिजे असं तो अभिषेक आपल्याला सुचवतो आता आपल्याला माहिती आहे की शिवनिर्माल्य ओलांडायचं नाही कारण आपण पिंडीला जेव्हा प्रदक्षिणा घालतो ते पण अर्धीच घालतो का बरं अर्धी घालतो आपण प्रदक्षिणा कारण की शिव शिवनिर्माल्य ओलांडाने मानव शक्तीहीन बनतो तर कसं शक्तिहीन बनतो तर बन एक पुष्पदंत नावाचा जो कवी आहे गंधर्व आहे तो फुलांची चोरी करायला जाण जाताना अजांतेपणे शिवनिर्माल्य ओलांडून जातो तर त्याला तो का गंधर्व असतो आणि तो, तो फुलं चोरायला जातो आणि तो अजांतेपणे ते निर्माल्य ओलांडतो एक तर चोरी करायला जातो आणि निर्माल्यपणे ओलांडतो त्यामुळं त्याची अदृष्ट होण्याची शक्ती नाश पावते त्याला एक शक्ती असते ती अदृष्ट होण्याची असते आणि ती नाश पावते मग तो काय करतो की त्याने काय केलं शक्तीहीन तो जो बनलेला होता तो काय कर भगवंताचा महिमा त्याने गाला आपण जे शिव शिवमहिम स्तोत्र जे आहे ते पुष्पदंताचं आहे आणि ते जे आहे ते त्यांनी काय केलं ते ते म्हटल्यावर त्यांनी शिवाची स्तुती केली आणि काय केलं त्याची शक्तीता परत मिळाली आपणही शिवनिर्माल्य ओलांडू जाऊ ओलांडले जाऊ नये म्हणून संपूर्ण प्रदक्षिणा करत नाही तर आपल्याला हे माहीत पाहिजे की संपूर्ण प्रदक्षिणा का बरं नाही करायची कारण आपल्याला शिवनिर्माल्य ओलांडायचं नाही ना मग शिवनिर्माल्य कोणतं तर जे जीवन जे कार्य प्रभुलं व्हायला जाते खूप सारे महापुरुष असतात संत असतात खूप चांगले चांगले लोक असतात आणि काय करतात त्यांना नावं ठेवतात लोक त्यांच्या कार्याला नावं ठेवतात त्यांच्या जीवनाला नावं ठेवतात आणि ते जे त्यांचं विचार त्यांचं जीवन सगळं काय असतं ते भगवंताला व्हायला असतं आणि ते निर्मल्य होऊन जातं पण आपण काय करतो वाटेल ते बोलतो त्याच्या कार्याबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल आणि हा जो विचार आहे तो शिवनिर्मालनं ओलांडण्यासारखा आहे असं पाप करणारा जो आहे तो शक्तिहीन बनतो वाहिलेले वित्त वाहिलेले कार्य वाहिलेले जीवन यांचा सन्मान केला पाहिजे तर असे जे महापुरुष संत जे आहेत त्यांना आपण काहीही बोलायचं नाही कारण त्यांचं जीवन जे आहे त्यांचं जे सगळं आहे त्यांचं वित्त कार्य जीवन सगळं 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 निर्माल्य झालेलं असतं कारण ते पूर्ण त्यांनी जीवन भगवंतासाठी वाहिलेलं असतं त्यामुळं त्याला अद्वा तद्वा काही वाईट बोलायचं नाही तर असं झालं तर काय होतं जगामध्ये समाजात दुष्काळ मृत्यू आणि भय यांचं साम्राज्य पसरतं आपल्याला माहिती आहे दुष्काळ का बरं आला हे मृत्यूचं सावट का बरं आलं हे भय का बरं आलं जगामध्ये तर काय होतं की निर्माल्य ओलांडलं जातं हे महापुरुषांचं वित्त कार्य जीवन हे सगळं कोणी काय म्हणावं कोणी काय म्हणावं कोणी काय म्हणावं पण त्यांना माहीत असतं की हे सगळं करण्यासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे तर त्यांना आपण काही बोल लावायचे नाही काही नाही अशांचे जीवन हे निर्माल्य ओलांडण्यासारखं असतं म्हणून आपण पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही आणि निर्माल्यही ओलांडत नाही ते अशासाठी असे शंकर भगवान ज्यांचं आज आपण पूजन करतो आहे महाशिवरात्र करतो आहे ज्यांच्या मस्तकातून ज्ञान ज्ञानगंगा वाहत आहे वाहते चारित्र्याच्या चा उत्तुंग व धगळ शिखरावर जे बसले आहे जे विभूतीला वैभव मानतात सज्जनांचं रक्षण करतात दुर्जनांचा संहार करतात असं त्यांचं जीवनव्रत आहे काम नाही तर प्रेम त्यांचं आराध्य दैवत आहे कर्मयोगी अशा चंद्राला मस्तकावर ज्यांनी धारण केलं आहे जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी हसतमुखाने विषप्राशन केलं आहे जे ज्ञानी आहेत जे कल्याण करणारे आहेत त्यांनी ते साक्षात ज्ञान आणि कल्याणाची मूर्ती आहेत अशा भगवन शंकराला आज आपण प्रणाम तत्तो करूया तो तो भवती देव करूयागद्भवती देवस्मरारे तै्य तिथती जगनूढ विश्वनाथ तै्य ग्छती लयम जगदेत दिश लिंगात्मक हरचराचर विश्वरूपिन लिंगात्मक हरचराचर विश्वरूपिन